नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामानासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, मान्सून 2020 सप्टेंबरमधील पहिल्या कमी दाबा क्षेत्र आणखी पाऊस घेऊन येणार। तर शेतकरी मित्रांनो, सप्टेंबरमधील पहिल्या कमी दाबा क्षेत्र पाऊस पुन्हा घेऊन येणार। याचा प्रभाव खास करून बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशावर राहील। येथे मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर बंगालच्या खाडीतून येणाऱ्या सप्टेंबर महिन्यातील पहिल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या विभिन्न राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज क्लायमेटने व्यक्त केला आहे। याचा प्रभाव म्हणजे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशावर राहील। येथे मोठा पाऊस होईल। तर म्यानमारकडून हे कमी दाबाचे क्षेत्र येईल, यामुळे मान्सून आणखीन सक्रिय होईल, पावसाचा जोर पुन्हा वाढेल। जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाचा शेवट कदाचित या कमी दाबाच्या क्षेत्राच्या मुसळधार पावसाने होईल अशी शक्यता आहे। 21 सप्टेंबरच्या आसपास हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि उत्तर ओरिसाच्या आतील भागात प्रवेश करेल। याचवेळी जमिनीवर प्रवेश केलेल्या या क्षेत्राचा प्रभाव छत्तीसगड आणि मध्य प्रदेशवर राहील। मध्य भारतात प्रवेश केल्यानंतर याचा वेग किंचित कमी होईल। त्यानंतर त्याचा प्रवास राजस्थानकडे होईल। 24 सप्टेंबरच्या आसपास हे क्षेत्र मध्य प्रदेशावर राहील। याचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशावर राहील। येथे मोठा पाऊस होईल। राजस्थान आणि दिल्लीवर पावसाचे ढग राहतील, पाऊस मात्र पडणार नाही। दरम्यान याच काळात राजस्थानातून मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राजस्थानहून परतीचा प्रवास सुरू करणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। आपल्या मित्रपरिवार शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।